तुम्ही काय सांगाल? उपोषण सुरू आहे, ही उपोषणाची राजाभाऊची तिसरी वेळी. ज्या वेळेस जारंगे पाटील पाटलांनी उपोषणाचं शस्त्र उगारलं, त्यावेळेस आमच्या शिवजन्मभूमीचं प्रतिनिधित्व म्हणून राजाभाऊनी वेळोवेळी या ठिकाणी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. पण ज्यावेळेस जारंगेदादांनी भूमिका नमती घेऊन उपोषण सोडलं, त्यावेळेस राजाभाऊनी सोडलेलं आहे. आता ते आज कालपासून मला वाटतं मनोजदादा पण त्या ठिकाणी अंतरवली सराटीला उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व तरुणांनी पण असा निर्णय घेतला, राजाभाऊंनी म्हणलं का मी आमरण उपोषण करणार आहे, जोपर्यंत शासन याच्यावरती अशी अतिशय म्हणजे पक्की भूमिका किंवा स्पष्ट अशी भूमिका घेत नाही, तोपर्यंत आपलं हे उपोषण चालूच राहणार आहे. एक मराठा, लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. मनोज दादा तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. प्लस सोबत पवन बोर आहेत, त्यांचा राजाभाऊ यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे, त्यांची भूमिका काय आपण समजून घेऊया. पवन भाऊ बोला, तुमचं काय भूमिका आहे, काय पाठिंबा तुमचं नेमकं? आमची भूमिका ठाम आहे. मराठ्यांना जे सगळे सोयऱ्यांचं जे आरक्षणामध्ये जे तरतूद करायची राहिलेली ती पूर्णपणे भेटलेली पाहिजे. त्याच्यासाठी आमचे चुलते, आमचा सर्व गाव उपोषणासाठी पूर्णपणे जणांचा पाठिंबा आहे. आणि त्यांनी आमच्या राजनांची भूमिका घेतली, त्याला आपल्या आमदार साहेबांनी संसदेत मांडावं ते आणि योग्य न्याय मिळावा हीच लवकरात लवकर अपेक्षा, बाकी काय नाही. एक मराठा, कोटी मराठा. धन्यवाद भाऊ. राजाभाऊ उपोषणाला ज्या मागण्यांसाठी बसलेले आहेत त्यांच्या मागण्या अवास्तव नाही तर त्या वास्तव आहेत. राज्य सरकारने त्या संदर्भामध्ये जी काही भूमिका घेतलेली आहे, परंतु त्यातनं आउटपुट काही मिळत नाही आणि आउटपुट मिळत नसल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत. अशा प्रकारे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा उपोषणाचं हत्यार हातामध्ये घेऊ शकतात. ह्या सरकारला मग नाकी नऊ येऊ शकतं. सरकारने मराठ्यांना आरक्षण लवकर द्यावं आणि मंत्रिमंडळामध्ये जे भुजबळ साहेब मंत्री म्हणून आहेत, ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतात ते काही उचित नाही. मराठा समाजाचा ओबीसींना विरोध नव्हता आणि नाही, जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या, अशीच त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, तुम्ही ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराल, अशीच अपेक्षा सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, हिवरेतर्फे नारायणगाव. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90968898. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.